सांगलीच्या काँग्रेस कमिटी शेजारी भर रस्त्यावर चालत्या एसटीवर चिंचेचे झाड अचानक कोसळले. एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने त्याने लगेच ब्रेक मारला आणि एसटीमधील प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी रस्त्याकडेला लागलेल्या एका फोर व्हीलरवरही झाड कोसळले. जागेवर एसटी थांबली आहे आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झालेत आणि कटरच्या सहाय्याने झाड कटिंग करून बाजूला काढण्यात येते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मी चालक वाहक दिगंबर व्यंकटराव पाटील, विटा डेपो. मी सदर बस विटा सांगली बस घेऊन येताना, ऑर्डनरी बस घेऊन येताना काँग्रेस भवन या इथं इलाईन चिंचेचं झाड अचानक पडलं. ते बसच्या समोर पडलं, बसच्या समोरच्या काचेच्या समोर पडलं आणि अचानक वेळ प्रसंगता होता. अचानक ब्रेक मारल्यामुळे कोणालाही जीवितहानी झालेली नाही. गाडीमध्ये जवळजवळ 17 ते 18 प्रवासी होते. आता हां, विट्यावरून सांगलीला गाडी चालली होती. आता थोड्याच वेळापूर्वी सांगलीमधील आपल्या काँग्रेस भवन शेजारी असणाऱ्या शासकीय क्वार्टर्सच्या बाजूला असणारे इलायचीचं जुनं झाड अचानकपणे रस्त्यावर कोसळलं होतं. या झाडाखाली त्या ठिकाणावर जाणारी एसटी अडकली होती. या एसटीमध्ये जवळजवळ 20 ते 25 प्रवासी होते. त्याचबरोबर गाडीच्या बाजूला एक इनोवा आणि अनेक फोर व्हीलर गाडी, अशा दोन गाड्यासुद्धा त्याखाली फसलेल्या होत्या. आणि एसटीमध्ये जे लोक होते ते पूर्णपणे आतमध्ये अडकले होते. त्यांना बाहेर येण्यासाठी कुठेही रस्ता नव्हता. मी इथनं जात असताना माझ्या सदरचे बाप निदर्शनास आल्या. लगेच आम्ही ताबडतोब आमच्या अग्निशमन दलाची टीम, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या आमच्या अन्य विभागाच्या सगळ्या टीमास या ठिकाणी हजर झालेल्या आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल आणि बाकीच्या सर्व मदत करणाऱ्या सर्वच लोकांनी मिळून ताबडतोब ते झाड बाजूला करून लोकांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे. यामध्ये कोणालाही दुखापत होऊ दिलेली नाही.